अमरावती जिल्हा परिषदेच्या आवारात दुसऱ्यांदा दुचाकी चोरीची घटना सोमवारी घडली. जिल्हा परिषदेच्या तीनही सभापतींच्या दालनासमोरून चोरांनी दुचाकी पडवली. तसेच काही महिन्याआधी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनासमोरून दुचाकी चोरीची घटना घडली होती. जिल्हा परिषदेच्या आवारातून झालेली ही चोरीची दुसरी घटना आहे. सुदैवाने सोमवारी घडलेल्या चोरीच्या घटनेतील दुचाकी परत मिळाली, परंतु जिल्हा परिषदेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद कार्यालय सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी खुले असते, त्यामुळे दररोज नागरिकांची परिसरात गर्दी होत असते. दररोज प्रमाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी संजय काळे हे ड्युटीवर आले. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली ऍक्टिवा दुचाकी आरोग्य सभापती यांच्या दालनासमोर पार्किंग मध्ये लावली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास कुणीतरी सदर दुचाकीला स्वतःची चावी लावून दुचाकी घेऊन गेला. त्यानंतर सर्व परिषदेच्या परिसरात सर्वत्र चोरीची बातमी पसरली आणि लगेच सर्व कर्मचारी आपली वाहने तपासण्यासाठी बाहेर आले. दुचाकी कुणी नेली हे पाहण्यासाठी सर्व कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्यासाठी गेले, परंतु परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या घटनेवरून जिल्हा परिषदेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, मात्र ते कुठे ऑपरेट होतात याची कुणालाही माहिती नाही. विदर्भ न्यूजने जेव्हा परिसरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट चेक केले, तर जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनातून सर्व विभाग प्रमुख यांच्या कार्यालयातील कॅमेरावर लक्ष असल्याचे निदर्शनास आले. तसेच सामान्य प्रशासन, रोजगार विभाग आणि आयटी परिसरातील नियंत्रण आयटी सेल कार्यालयात आहे, परंतु यामधील एक कॅमेरा बंद दिसून आला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य कार्यकारिणी अधिकारी यांच्या दालनापर्यंत एकूण 3 सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत, परंतु ते बंदच दिसून आले. तसेच शिक्षण, बांधकाम आणि आरोग्य सभापतींच्या दालनासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद दिसून आले. एकंदरीत चोरी गेलेली दुचाकी सुदैवाने मिळाली असली तरी जिल्हा परिषदेच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.